नमस्कार, न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनामा दिलेला आहे हे आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत वाचलं असेल. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री असताना किंवा त्यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकचा एका अर्थाने ते चेहरा होते. तर ते कोण होते, त्यांचं राजकीय पाठबळ काय होतं, त्यांचा राजकीय कारकिर्द काय होती, आणि आता यानंतर कर्नाटकचा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री कोण असेल, आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातला चेहरा कोण असेल, या विषयांवर आज आपण बोलणार. सगळ्यात पहिल्यांदा आपण कर्नाटक राज्य आपल्या डोळ्यासमोर आणू. या कर्नाटक राज्याचे आपण जर का पाहिलं तर प्रामुख्याने 5 भाग आपल्याला करता येतील. बंगलोर शहर जर का घेतलं तर 6, पण कोणते तेही सांगून ठेवतो. मुंबई कर्नाटक म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राची बॉर्डर अशी अगदी एक्झॅक्ट नाही म्हणता येणार, पण जिथे मराठी भाषिक लोक एकेकाळी होते किंवा आत्ताही आहेत, बेळगावसारखं शहर असेल, जिल्हा असेल, हा सगळा जो भाग आहे आणि त्याला लागून जो भाग आहे तो मुंबई कर्नाटक आहे. हैदराबादला आंध्र प्रदेश बॉर्डरला लागून जो आहे त्याला हैदराबाद कर्नाटक म्हटलं जातं. जो समुद्रतटावरचा भाग आहे त्याला कोस्टल कर्नाटक म्हटलं जातं. जो त्याच्या हैदराबाद कर्नाटक, मुंबई कर्नाटक आणि कोस्टल कर्नाटक याच्या मधला जो भाग आहे हा शिवमोग्गाचा भाग आहे. आणि एकदम दक्षिणेला जे टोक आहे, जे अगदी तमिळनाडूला जाऊन मिळतं, तो ओल्ड मैसुरू रिजन म्हणून म्हटला जातो. आणि या व्यतिरिक्त म्हटलं तसं बंगलोर शहर आणि त्या आसपासच्या ज्या जागा आहेत असेंब्लीच्या, विधानसभेच्या, त्या वेगळ्या. या सगळ्यामध्ये जे ज्याचं राजकीय महत्त्व ज्या दोन भागांचं सगळ्यात जास्त आहे ते आहेत ओल्ड मैसुरू रिजन आणि मुंबई कर्नाटक. या दोन भागांचं राजकीय महत्त्व जास्त असण्याचं कारणच हे की दोन प्रमुख जे समुदाय आहेत ते या दोन भागांमध्ये जास्त प्रमाणात बहुसंख्येने राहतात. कोणते समुदाय आहेत? ओल्ड मैसुरू रिजन जो आहे तिथे वक्कलिग्गा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर मुंबई कर्नाटक जो आहे तिथे लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लिंगायत आणि वक्कलिग्गा या समाजांची मतं ज्या पक्षाला जातात त्या पक्षाचं सरकार येऊ शकतं, किंवा या दोन पक्ष, या दोन समुदायांपैकी एका समुदायाची मतं आणि त्याभोवती इतर जे समुदाय आहेत यांची मतं, असा जर का अशी जर का युती झाली, सामाजिक युती झाली, तर त्या पक्षाचं सरकार येतं. आता भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आलेलं होतं 2008 साली असेल किंवा 2019 सालानंतर असेल, हे सरकार लिंगायत समुदायाच्या आधारावर बनलेलं सरकार होतं. आणि लिंगायत समुदायाचे सगळ्यात मोठे जे नेते आहेत ते येडियुरप्पा आहेत. येडियुरप्पा हे किती मोठे नेते आहेत हे एका उदाहरणातून आपण पाहूया. 2013 साली जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाने 2012 आसपास साधारणपणे येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराचे आरोप झाले म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदापासून पायउतार होण्यासाठी सांगितलं होतं. जे आता बाय द वे सगळे आरोप कोर्टाने खोडून काढलेले आहेत, पण तेव्हा भारतीय जनता पक्षाने आरोप आहेत म्हणून पायउतार व्हा असं सांगितलेलं होतं. आणि येडियुरप्पांना त्याचा राग आला आणि येडियुरप्पा पायउतार झाले, पार्टी सोडली आणि शिवाय स्वतःची वेगळी पार्टी काढली कर्नाटक जनता पार्टी म्हणून. कर्नाटक जनता पार्टीला 2013 सालच्या निवडणुकीमध्ये 9.6% मतं होती, आपण 10% म्हणू. भारतीय जनता पक्षाला 2008 तुलनेत 2013 जेव्हा 5 वर्ष सत्तेत होते जवळजवळ 14% मतं ही भारतीय जनता पक्षाची कमी झाली. आता आपल्याला माहिती आहे की अँटी इन्कम्बन्सी ज्याला म्हणतात, म्हणजे सत्ताधारी पार्टी जी असते त्याच्या विरुद्धची एक भावना असते, त्यामुळे 4% मतं कमी होणं हे साधारण म्हणजे ते गृहीत धरलेलं असतं. 4% कमी झाली असती तर मान्य झालं असतं, पण 14% झाल्यामुळे भारतीय जनता पक्ष जो 110 जागांवर होता तो 40 जागांवर आला. याचं कारणच हे होतं की कर्नाटक जनता पार्टी ही जी नवीन पार्टी स्थापन झाली त्या पार्टीला 10% मत होती. कर्नाटक जनता पक्षाला फार काही जागा नाही मिळाल्या, कर्नाटक जनता पक्षाला 6 जागा मिळाल्या फक्त, 224 पैकी 6. पण भारतीय जनता पक्षाला जो डॅमेज झालेला होता तो खूप मोठा होता. आता आपल्याला माहिती आहे की त्यानंतर 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले. त्या निवडणुकीच्या आधी मोदी आणि येडियुरप्पा यांची भेट झाली, येडियुरप्पा पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये आले, कर्नाटक जनता पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षात विलीन केला, एकत्र निवडणूक लढले आणि पुन्हा एकदा 18 किंवा 20 जागा ते जिंकले. अशावेळी 28 पैकी अशावेळी भारतीय जनता पक्ष हा पुन्हा एकदा मोठ्या फोर्सने तिकडे आलेला होता. पण 13 साली सरकार गेल्यामुळे पुढची म्हणजे 14 नंतरची पुढची 4 वर्ष 18 सालापर्यंत भारतीय जनता पक्ष हा विरोधात बसणारच होता.
आता म्हटल्याप्रमाणे 224 जागा या कर्नाटकच्या विधानसभेत आहेत. त्यापैकी साधं गणित आहे की 113 जागा जर का असतील तर बहुमत आहे. 2018 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष होता, पण बहुमतापासून 8 जागा दूर होता. जे महाराष्ट्रात आपण पाहिलं 2019 ते 2018 तिकडे झालेलं होतं कर्नाटकमध्ये. एकमेकांचे अगदी म्हणजे पारंपरिक विरोधक असलेले जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आले आणि जनता दल सेक्युलरचा हा जो नेता होता कुमारस्वामी त्यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी जे सरकार बनलं होतं ते कालांतराने पडलं आणि आता 2019 भारतीय जनता पक्षाचं येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातलं सरकार तिकडे होतं. हा सगळा जो इतिहास आहे हा पाहता येडियुरप्पा हे लिंगायत समुदायाचे नेते आणि लिंगायत समुदाय हा कर्नाटकातला भारतीय जनता पक्षाचा आधार असं जर का आपण म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे येडियुरप्पा यांच्यानंतर कर्नाटकमध्ये कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न राहील. शिवाय लिंगायत समुदाय हा एक असा समुदाय आहे की ज्याला त्या समुदायाला जर का डिवचलं त्या समुदायाला जर का असं वाटलं की आपला अपमान होतो आहे किंवा आपल्या नेत्याचा अपमान होतो आहे तर राजकीय पक्षावर खूप मोठं संकट येऊ शकतं. कसं 1989 जेव्हा निवडणुका झाल्या विधानसभेच्या कर्नाटक विधानसभेच्या तेव्हा काँग्रेस पक्षाला 224 170 जास्त जागा मिळाल्या. 176 का 178 काहीतरी जागा मिळाल्या. म्हणजे माहितीच आहे आपल्याला की एका अर्थाने लाट आलेली होती. अशावेळी वीरेंद्र पाटील हे त्यांचे मुख्यमंत्री झाले. वीरेंद्र पाटील नाव आपल्याला माहिती की मराठी नाव आहे कारण मी म्हटलं तसं जो मुंबई कर्नाटक भाग आहे तिथले ते नेते होते आणि नुसते तिथले नेते नाहीत तर ते लिंगायत समुदायाचे नेते होते. आता वीरेंद्र पाटील जे मुख्यमंत्री होते त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला, अर्धांगवायू. त्यानंतर त्यांची प्रकृती साहजिकच ठीक नव्हती. दरम्यानच्या काळात तिथे दंगली झाल्या. दंगली झाल्यानंतर तेव्हाचे जे काँग्रेसचे अध्यक्ष होते राजीव गांधी ते तिकडे आले की दंगली झाल्यात काय आहे ते आपण बघूया. अशावेळी दंगलीची सगळी पाहणी वगैरे केल्यानंतर एअरपोर्टवर जाऊन त्यांनी घोषणा केली की वीरेंद्र पाटील यांना मी राजीनामा द्यायला सांगणार आहे कारण त्यांनी व्यवस्थित कामकाज केलेलं नाही आणि त्यांच्या देखरेखीखाली दंगली झाल्या. यानंतर लिंगायत समुदाय हा काँग्रेसबरोबर पुन्हा कधीही गेला नाही. त्या 1989 निवडणुकीत जेव्हा मी म्हटलं की 178 जागा ह्या काँग्रेसला होत्या, 176 किंवा 78 त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा 4 जागांवर होता, 224 त्याच्या पुढच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 4-40 गेलेला होता. आणि ह्याचं कारणच होतं म्हणजे 10 वाढ झालेली होती. ह्याचं कारण होतं मुंबई कर्नाटकचा जो भाग आहे तिथे येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात लिंगायत समुदाय हा पूर्णपणे जवळजवळ पूर्णपणे भारतीय जनता पक्षाकडे आलेला होता किंवा यायला सुरुवात झालेली होती. आणि त्याचंच पुढे आपल्याला रूपांतरण हे दिसलं की 4 असलेली पार्टी 2010 110 घेऊन कर्नाटकामध्ये 5 सरकार स्थापन केलं. हा भारतीय जनता पक्षाचा प्रवास हे लिंगायत समुदायाचं जे राजकीय स्थान आहे हे लक्षात घेता येडियुरप्पा हे किती मोठे नेते आहेत आपल्या लक्षात येईल. आता शेवटचा जो मुद्दा आहे की येडियुरप्पा यांच्यानंतर कोण, आपल्याला लक्षात येईल की आत्ता काही आठवड्यापूर्वीच 2 मोदी सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एका मोठ्या नावाला अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिले पण त्यातलं एक मोठं नाव होतं सदानंद गौडा. सदानंद गौडा हे जेव्हा मी म्हटलं त्याप्रमाणे की 12 जेव्हा येडियुरप्पांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यानंतर गौडा हे मुख्यमंत्री झालेले होते. सदानंद गौडा हे येडियुरप्पांचे एका अर्थाने शिष्य मानले जातात. पण सदानंद गौडा हे लिंगायत समुदायाचे नसून ते वोक्कालिग्गा समुदायाचे आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर का लिंगायत आणि वोक्कालिग्गा हे दोन्ही समुदाय एका पक्षाकडे आले तर जे 1989 काँग्रेसच्या बाबतीत झालं ते पुन्हा होऊ शकतं. कारण त्यानंतर पुन्हा असं झालेलं नाही. लिंगायत आणि वोक्कालिग्गा समुदाय एकत्र येण्याचं खूप रेअरली कधीतरी होतं आणि तेव्हा झालेलं होतं. अशावेळी भारतीय जनता पक्ष पुन्हा सदानंद गौडा यांना मुख्यमंत्री करून हा प्रयोग करून पुन्हा एकदा तशी लाट आणण्याचा प्रयत्न करेल का हा एक प्रश्न आहे. पण आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्ष आणि विशेष करून 2014 भारतीय जनता पक्ष हा लोकांना अपेक्षित नसलेलं नाव देण्यात खूप प्रसिद्ध आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्ष कोणाला मुख्यमंत्री करेल हे पाहणंसुद्धा अत्यंत चुरशीचं ठरणार आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ जर का तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराच, पण त्याचबरोबर आमचं ॲपसुद्धा आलेलं आहे, न्यूज डंकाचं ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.